thank you शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण माहिती घेणार आहोत शाश्वत पोषण आहाराकरिता परसबाग या विषयावर तर हा विषय जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर आहे कारण खेड्यामध्ये किंवा शेतकरी कुटुंबामध्ये पोषण हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि शाश्वत पोषण हे आपल्याला आपण घेत असलेल्या अन्नपदार्थ आणि भाजीपाला याच्यातून प्राप्त होत असतं तर हे खेडोपाडी घरोघरी कशा पद्धतीनं हा आहार आपल्याला प्राप्त होऊ शकतो याविषयी आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत सुनीता चव्हाण विषय विशेषज्ञ विशे कृषी विज्ञान केंद्र सी आय सी आर नागपूर यांच्याकडून मॅडम नमस्कार नमस्कार सर चव्हाण मॅडम आपल्याला पोषण आहार म्हणजे काय किंवा पोषक आहार हा कसा प्राप्त करता येईल याविषयी आपल्याला काय सांगता येईल सुदूर सुंदर आणि स्वस्त शरीराकरता ग्रामीण किंवा शहरी भागातल्या महिला पुरुष लहान मुलांकरता आपल्याला समतोल आहारसाठी सहा प्रकारचे पोषक तत्व असायला पाहिजे त्यात प्रथिने वसा कार्वदके जीवनसत्व खनिज द्रव्य पाणी हे सर्व पाहिजे असते ज्यांच्या आहारात हे सहा प्रकारचे पोषक तत्व असते त्याच आहाराला आपण समतोल आहार म्हणतो आणि ते पोषक ब बनवण्याकरता भाजीपालामध्ये विविध प्रकारचे पोषक तत्व त्यात खनिज द्रव्य आणि प्रथिने अस आणि जीवनसत्व असतात ते आपल्या परसबागेत असल्यामुळे आपल्या लगेचच आपण ते वापर करतो तर आपला ते समतोल आहार ठेवण्यामध्ये मदत करते समतोल पोषण आहाराचं एक अतिशय महत्त्व आहे तर समतोल पोषण आहार मिळण्याच्या दृष्टीने एक परसबाग किंवा परसबागेतून पोषक पदार्थ मिळवणं हे एक महत्त्वाचा विषय आहे तर ही पोषण बाग किंवा परस बाग आपल्याला कशी निर्माण करता येईल किंवा त्याचा साधारण आकार काय असावा शहरी भागातल्या किंवा ग्रामीण भागातल्या महिला आपल्या घराभोवतीची ती जागा असते ती जागा परजबागेसाठी ती वापरते आणि ती जागा ज्यांच्याजवळ जितकी उपलब्ध आहे त्या जागेनुसार ते भाजीपाला लावतात तरी समोरच्या भागात शोभिवंत झाडं लावतात आणि पूर्वी भागेला ते भाजीपाला लावतात पश्चिमे भागेमध्ये झाडं थोडे फळ झाडे वगैरे लावतात ज्याची उंची जास्त असते ज्यामुळे ज्याची सावली पूर्व भागेच्या भाजीपालावर पडणार नाही अशी ते काळजी घेतात तरी पण पाच ते आठ व्यक्तींसाठी जवळपास पाच गुंठ्याची जमीन पुरेशी आहे त्यात आपण विविध प्रकारच्या भाज्या हंगामी भाजीपाज्या पाली लावू शकतो त्यात जसा खरीप हंगामात पत्तगोबी फुलगोबी चवळी वांगी भेंडी गवार टमाटर मिरची आणि विविध प्रकारचे जे वेलवर्गीय जसं आता दोडका शिरी दोडका चोपडा दोडका दुधी हे लावू सक लावू शकतो ह्या ज्या आपण भाज्या सांगितल्या मॅडम ह्याच्यामध्ये जशी वांगी मिरची टमाटो वेलवर्गीय पिकं हे सगळं सांगितलं तर याच्यामध्ये वेलवर्गीय पिकं साधारण कोणत्या दिशेला लावावी का कशी लावावी किंवा वांगी आणि टमाटो आणि मिरची ह्याचा कालावधी जास्ती असतो पिकाचा तसंच पालेभाज्या जसं आपण म्हणालो आहे की पालक मेथी चवळी ह्या कमी कालावधीच्या पिक आहेत तर हे कुठल्या भागात किंवा कुठल्या दिशेला लावलं तर जास्ती चांगलं उत्पन्न त्या परसबागेतून आपल्याला मिळू शकेल परसबाग आखणीमध्ये हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी महिला असो किंवा ग्रामीण किंवा शहरी या सर्वांना जेव्हा भाजीपाला लाव लावायचं असतं जिथे जसं वेलवर्गीय असलं तर आपल्या घराच्या दक्षिण किंवा पश्चिम भागाला ते लावायला पाहिजे कारण की त्याला ला एक थोडंसं मचान पाहिजे असते एखादा जसा शेड पाहिजे असते की जेणेकरून किंवा सा म्हणजे असं झाडावर चढव शकतो अशा प्रकारचे त्याला आ... थोडीशी साथ पाहिजे असते तर तिथे वेलवर्गीय लावायचे जसं पालेभाज्या आपल्याला ज पण समोरच्या भागाला लावायचं इतर भाज्या जसे की वांगी मिरची टमाटर हे आप त्याच्यानंतर लावायची आणि हे क जास्त कालावधीची आहे तर आपण कमी प्रमाणातही लावलं तरी चालेल कारण की एकदा आपण ज सप्टेंबर महिन्याला त्याचं उत्पादन येऊ लागतं तर जवळपास आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत प्राप्त होतो तर घराच्या जितके सदस्य आपल्या घरात आहे त्यांच्या आधारावर आणि घराच्या लोकांची आवडीनिवडीच्या आधारावर ते परस परसबाग असतो पण आपण जर पोषण म्हणजे परसबागेतून पोषण या विषयावर जास्त भर देत आहोत तर वांगी वांगी जर तुलना आपण केली वांगीची पत्ता गोभी आणि गोभी तर मध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आहे फॉस्फरस आणि कॅल्शियम आहे वांगीत त्यापेक्षा कमी आहे आणि त्यानंतर आपल्याजवळ पत्ता गोभी आहे तर पत्ता गोबीमध्येही मुबलक प्रमाणात प्रोटीन आहे पण जसा व ए, वन पॉईंट एट एक दशमलव आठ ग्राम प्रोटीन, प्रोटीन पत्ता मध्ये आहे तर मध्ये त्यातून जास्त आहे तर अशा रीतीचं आपण नियोजन करेन जेणेकरून प्रोटीनही प्राप्त झालं पाहिजे आणि खनिज द्रव्य म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅश पोटॅशियम हे दोन्ही प्राप्त झाले पाहिजे त्यानंतर आपण वेलवर्गीय वेल, वेल शिरी दोडका मॅने चोपडा दोडका दुधी यासारख्या भाज्यामध्ये सुद्धा खूप प्रमाणात हे खनिज द्रव्य आहेत खूप सारं प्रोटीश फॉस्फरस आहे पोटॅश आहे तर हे आपल्या शरीराला खूप आवश्यक असते जर किती मिलीग्राममध्ये असलं पण बाहेरून घेता येत नाही औषधीचा जर आपण हे विचार केलं की हे आपल्याला औषधी मार्फत मिळू शकणार तर आपले पैसे जास्त खर्च होतील ही वेलवर्गीय एकदा तुम्ही लावली त्याचं चांगली जोपासना केली सेंद्रिय खत घातलं तर निश्चितच रूपात चांगल्या रीतीने आपल्या घराच्या पाठीमागच्या जागामध्ये ते आपण लावू शकतो त्याला त्या वेलीला धागा दोरा किंवा सुतळी बांधली आणि वरती चढवलं तर निश्चित रूपाने आपण ते चांगल्या त्याचं उत्पादन घेऊ शकतो आणि आपल्या घराच्या लोकांची जे पोषक तत्व जे पाहिजे असतं त्या पोषक तत्वाची पूर्तता आपल्याच घराच्या उपलब्ध जागेपासून आपण करू शकतो पालेभाज्या आहेत जसं पालक आहे चवळी आहे मेथी आहे कोथिंबीर आहे आणि अजूनही आंबट चुका अशा बऱ्याच पालेभाज्या आहेत तर ह्या ज्या पालेभाज्या आहेत या बाजारात आपण पाहतो हो की मुळासकट उपटून बाजारात जोड्या बांधून येतात आता आपण घरच्या घरी परसबागेमध्ये ह्या भाज्या लावणार आहोत तर आपण वापरताना हे खुडून जर वापरली तर पुन्हा त्याला फुटवे येऊन पुन्हा दुसरं पीक त्याच्यातून लवकर मिळू शकेल का असं काही तंत्रज्ञान आहे का पालेभाज्या जसे पालक मेथी हिरवी चवळी लाल चवळी मेथी हेच सर्व प्रकारचे जे बाले दोन दोन भाजी आहे याला आपण आपल्या परसभागेमध्ये रबी सीझनमध्ये चांगल्या रीतीने घेऊ शकतो जर दोन बाय दोन स्क्वेअर फीटचा म्हणजे चार स्क्वेअर फीटच्या हिशोबाने जर आपण लावली तर जवळपास तीन महिन्यापर्यंत त्या भाजीला खुडून आपण ते वापरू शकतो म्हणजे वारंवार लावण्याची आपल्याला आवश्यकता नाही कारण की जे मुळं आहेत ते मुळे जमिनीमध्ये असतात त्याला चांगलं गिळी दिलं आपण आणि आजकाल आय आय एफ एस आर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ फार्मिंग सिस्टम मॉड्यूल हा नावाचा एक संस्थान आहे दिल्लीला तर त्या ते द त्यांच्यापासून एक डॉक्टर किशन चंद्रा यांच्यामार्फत वेस्ट डिकम्पोजर आलेला आहे तो वेस्ट डिकम्पोजर आपण आपल्या घरच्या या परसबागेसमध्ये तयार करून घेतलं तर निश्चितच त्या हे जे नवीन फुटण्यामध्ये फुटवे येण्यासाठी हा वेस्ट डिकम्पोजरचा आपण वापर केला तसेच जीवामृत याचा वापर केला तर निश्चितच फुटवे लवकर येतात आणि आपल्याला पालक मेथी हिरवी चवडी लाल चवडी आणि मेथी हे परत आपल्याला प्राप्त होऊ शकतो त्यासाठी आपल्याला परत परत ते भाजी लावण्याची आवश्यकता नाही तर अशा रीतीने महिला हे करून आपल्या घराला जे पोषक तत्व हे पोषण बागेद्वारा जे मिळू शकते तर हे आपल्या पुरू शकते आणि त्यांना जे स्वस्त निरोगी ठेवण्यासाठी ती मदत करू शकते एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण हा जो सगळा उपक्रम राबवतो आहे हा शाश्वत पोषण आहार मिळण्याच्या संदर्भात आहे तर पोषण आहार म्हटलं की एक तर विषमुक्त अन्न आणि ज्या अन्नामध्ये अन्न घटक पूर्ण उपलब्ध आहेत असं अन्न म्हणजे शाश्वत आणि पोषण मूल्य असलेलं अन्न आहे तर हे पोषण मूल्य जास्ती असलेलं अन्न हे आपल्याला शाश्वतरितिने नैसर्गिकरित्या किंवा सेंद्रिय पद्धतीने घेता येणं शक्य आहे का शेतकरी महिला किंवा आपल्या ग्रामीण आणि शहरी महिला जे परसबाग करत आहे यांनी आपल्या दोडके किंवा बेलवर्गीय जे भाजीपाला किंवा मेथी पालक कोथंबीर यांची जे बियाणे स्वतःच तयार करत आहे त्यात त्यांनी जसं आता बेस्ट डिकम्पोजर किंवा कंपोज खत असं वापरलेला आहे कारण की आपण हे भाजीपाला लावत आहो तर या भाजीपाल्यामध्ये हे प्रकारचे जे रासायनिक न घालता ती वापरत असते आणि तिला नक्कीच माहीत आहे की हे याच्यावर येणारी जी कीड आहे तर तिने जर समजा थोडीशी हिंगाचं पा पाणी केलं आणि त्याच्यावर घातलं तर ते थांबते आता घरोघरी आम्ही कृषी विज्ञान केंद्र केंद्रीय कापूस संशोधनच्या मार्फत हे वेस्ट डिकम्पोजर आहे डॉक्टर किशन चंद्राचा त्यांना एक एक बॉटल आम्ही दिलेलं आहे त्यांचं ते मेन कल्चर मदर कल्चर देऊन त्यांना ते मल्टिप्लाय करायला लावलेलं ला आहे तर ते एक प्रकारचं जे त्यांचं जे सेंद्रिय पदार्थ आहे म्हणजे पहिला जे भाजीपाला आहे त्याला पाला पचोडा न फेकता एक जागी एकत्र करायचं त्या कंपोज करायचा त्याच्यावर गांडूळ खत किंवा लेंडी खत हे घालायचं त्याच्यावरती हा वेस्ट डिकम्पोझर घालायचा आणि घातल्यानंतर हाच खत त्या आपल्या भाजीपालाला घालतात आणि वेस्ट डिकंपोझर मधोमधे पंधरा दिवसानंतर ते मारतात दहा प्रकारचे पानं घेऊन दशपर्णी ते वापरतात आणि दशपर्णी वापरल्यानंतर कुजून त्याला सात दिवसानंतर ते भाजीपाल्यावर मारतात तर अशा रीतीने ते एक प्रकारचं सेंद्रिय म्हणजे बिना केमिकलचा विषारी तत्वाचा न वापरता ती भाज्या भाजीपाला ती पिकवते आणि ते अशा प्रकारची जी पौष्टिक भाजीपाला ते आपल्या परिवारच्या सदस्यांना ती खाऊ घालते म्हणजे जेणेकरून सर्वांचा स्वस्थ निरोगी शरीर राहतो समतोल आहार ठेवण्यामध्ये जे भाजीपाल्याचा जे मुख्य रोल आहे तो रोल निभवण्यामध्ये ते मदत करते आणि त्याचसोबतच एक रसायनमुक्त किंवा विषमुक्त भाजी ठेवण्यामध्ये भाजी पिकवण्यामध्ये तिचा खूप रोल आहे आणि हे विषमुक्त भाजी हे परसबागेमध्ये घराच्या ओतीभोवती महिला ग्रामीण किंवा शहरी महिला दोन्ही पण करू शकतात तर अशा रीतीने हा उपक्रम कृषी विज्ञान केंद्र नागपूर याच्यामार्फत वर्षान, वर्षान चालू आहे परसबागेत जेव्हा आपण भाजीपाला लावतो तेव्हा अनेक प्रकारचे तण किंवा भाजीपाल्याचं वेस्ट हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतं तर जमिनीची सुपिकता टिकून राहण्याच्या दृष्टीने हेच जर आपल्याला डिकम्पोस्ट करता आलं तर हे डिकम्पोस्ट करण्याची काही पद्धत आहे का आणि ते कशा पद्धतीने पुन्हा जमिनीमध्ये आपल्याला टाकता येईल जेणेकरून जमिनीची सुपिकता वाढेल आणि त्याच्यापासून निर्माण होणारं जे धान्य आहे किंवा अन्न आहे किंवा भाजीपाला आहे हे सुद्धा सकस राहील कृषी विज्ञान केंद्र केंद्रीय कापूस संशोधन केंद्रामध्ये तण किंवा भाजीपालाचा पाला पालापोचवडा किंवा आपल्या आप विविध प्रकारचे पिकांचे जे अवशेष आहे ते अवशेषांना विघटन करण्याकरिता तीन प्रकारचे कंपोस्ट तयार केलेले आहे पहिला कंपोस्ट तर आहे कॅडब कंपोस्ट ज्याला आपण ज्यांची टेक्नॉलॉजी आहे नारायण देवराव पांढरीपांडे या कंपोस्टचा आपण पद्धतीचा वापर करतो दुसरा आहे साधा कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत आणि तिसरा आहे साधा कंपोस्ट म्हणजे कंपोस्ट खत तर तेही जमी हे जे न नारायण देवराव पांढरीपांडे हे, देवरा, हे जमिनीवर च्या वरती केलेल्या आहे त्याला विटा लावलेल्या असतात आणि चार थर विटांची झाल्यानंतर त्याला छिद्र असतात आणि त्या छिद्रामार्फत त्याला पाणी घातलं जातं म्हणजे ॲरोबिक कंडिशन केलेली जाते अन एरोबिक कंडिशन जो पूर्वी आपण खप कंपोस्ट खत बनवायचे तर तसे तसं न करता ॲरोबिक कंडिशन जेणेकरून दोन ते अडीच महिन्यामध्ये ते खत तयार होतो तर त्यात आम्ही त्याची टेस्टिंग केलेली आहे एन पी के टेस्ट केलेलं आहे तर त्यात फॉस्फरसची कमतरता होती तर आम्ही त्याच्यात एक बॅग रॉक फॉस्फेट तयार केला आहे त्यात चार टन आम्हाला तो प्राप्त होतो वर्षातनं आम्ही दोनदा खाली करतो आणि तोच खत आम्ही आपल्या या न्यूट्रिशन गार्डनला म्हणजे पर्सबागेच वापरतो दुसरं आहे कंपोस्ट खत म्हणजे ऑलरेडी प्री कास्ट जे कंपोस्टची त बॅग असतात ती आ, ती बॅग आम्ही वापरलेली आहे आणि त्यात शेतावरचं जे टाकऊ जे पदार्थ आहे जसे की तण आहे किंवा सेंद्रिय जे पानं आहेत किंवा पालापाचोड आहे ते सर्व त्यात घालत असतो आणि त्या प्रत्येक चार पाच दहा इंची थर झाली की त्याच्यावरती आमच्याजवळ बकरी म्हणजे शेळी आहे आणि त्या शेळीचं ते लेंडी जे असतं त्याच्यावर मी थर घालतो आणि त्यावर परत ते पालकपाचोडं घालतो अशा रीतीच्या थर बाय थर केल्यानंतर आम्ही असा तो खत तयार करतो आणि तो खत आम आमच्या भाजीपाल्याला आणि आमच्या जवळपास पन्नास एकर शेती आहे तर त्याच शेतीमध्ये त्या सुद्धा आम्ही तो वापर करतो आणि तिसरी पद्धत जे जुनी पद्धतीची होती की नीचे म्हणजे जमिनी खालची एक गड्डा करायचा आणि त्याच्यात ते सर्व संपूर्ण जे काही त्याच्याहून जास्त जे कच कचरा निघतो त्यात आम्ही घालतो आणि त्याच्यातही शेणखत घालतो आणि पाणीचं म्हणजे त्याला ओलसर आणि ज जास्त लवकरात लवकर कुजण्यासाठी ते प्रक्रिया करत असतो ते वर्षातनं एकदा काढलं जातं कारण की त्याला तो गड्डा मोठा आहे आणि त्याचा गड्डा मोठा असल्यामुळे आणि त्याची जे कुजण्याची क्रिया आहे लवकर असली तरी तो आम्ही वर्षाच्या काठी त्याला मार्च ते मे महिन्यापर्यंत त्याचा वापर करतो अतिशय महत्त्वाचा असा एक प्रश्न असतो नेहमी पीक संरक्षणाचा आपण हे विषमुक्त करायचं असं म्हणतो आहे आणि इतक्या प्रकारचे भाजीपाला आपण तिथे लावणार सगळा वेगवेगळ्या प्रकारचा तर ह्याच्यावर रोग आणि किडी या येतातच तर ह्या रोग आणि किडीच्या नियंत्रणासाठी विषमुक्त असे कोणचे उपचार आहेत की ते केल्याने हे भाजीपाल्याचं पीक आपलं विषमुक्त राहील भाजीपाला लावण्याच्या अगोदरच आम्ही दशपर्णी नावाचा एक uh... आम्ही दहा प्रकारचे पानं एकत्र करतो आणि ते पानं एकत्र करून भाजीपाला लावण्याच्या साठ दिवसाअगोदर पाणी एकत्र एका ड्रममध्ये करतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जसं की आपला कडुलिंब सीताफळ पपई रुई डवला कनेर अरंडी असे प्रकारचे पानं असतात आणि त्या पानांमध्ये आम्ही दहा किलो शेण आणि पाच लिटर गोमूत्र घालतो त्याला सकाळ संध्याकाळ ढवळतो आणि ढवळल्यानंतर ढवळल्यानंतर त्याला सकाळ संध्याकाळ ढवळतो आणि चार दिवसानंतर तो ते तयार होतात आणि ते तयार झाल्यानंतर आम्ही त्याला गाळतो आणि न गाळल्यास तरी तरी ते चांगलं असतं आणि जेव्हा जेव्हा म्हणजे सेंद्रिय भाजीपाला आपल्याला तयार करायचा आहे आणि किंवा आपल्याला विषमुक्त तर ठेवायचा तर म्हणजे त्यासाठी हे करणं जरुरीच आहे तर आ, हे करत असताना आपल्याला एक मोठी एक काळजी घ्यावी लागते सेंद्रिय पदार्थ सेंद्रिय भाजीपाला करायची आहे की भाजीला कीड ला, लागू देऊच नाही म्हणजे जसं आपला पीक एक महिन्यापर्यंत म्हणजे एक महिन्यापर्यंत जितकी उंची होते त्यानंतर आपण आपल्या पिकांना ती फवारा देणं सुरू करायची कारण की याच्यामध्ये जे काही आपण फवारा मारतो त्यात पहिले कीडी थोडंसं त्यांची हालचाल कमी होते आणि तीन चार दिवसानंतर मरते तर आपल्याला वाटतं की कि हे किडी आपलं नुकसान करत आहे आणि आपण रासायनिक जे द्रव्य आहे ते मारायच्या याच्याकडे वळतो तर यात पंधरा पंधरा दिवसांनंतर आपण त्याची त्याची फवारणी घेणं आवश्यक आहे त्यात वांगी जर आपण लावलीस तर वांगी एक अशी आहे की त्याच्यामध्ये एक वेग वेगळ्या प्रकारची कीड येते येते त्यात म्हणजे आपण म्हणतो ना की ब शूट अँड पॉड बोरर तर श म्हणजे कसं शेंडे अळी आणि खोडाळ हे दोन प्रकारची जे अळी येतात तर ते अळी एकदा आली की त्याला नियंत्रण करणं मुश्किल जातं अशा वेळेस एक लंबित अर्क आहे लंबित म्हणजे ल म्हणजे लसूण म म्हणजे मिरची त म्हणजे ताक घ्यायचं किंवा तुम्ही तुम्हाला एक म्हणजे त म्हणजे ताक पण होऊ शकतं त म्हणजे तंबाखू पण होऊ शकते तर हा जर तंबाखू हे तीन चीज समप्रमाणात वेगवेगळ्या भांड्यात जर आपण त्याला पाणी घालून एक दोन दिवस ठेवलं आणि गाडून आपल्या एक बॉटलमध्ये तयार ठेवलं पण त्याचे झाकण एकदम थोडा सैल ठेवायचे कारण की त्याच्यामध्ये गॅस निर्माण होते हे एक मारलं की आपल्या त्या झाडाला बिलकुल पण कीड येणार नाही आणि दुसरी गोष्ट आणखी स्वस्तात स्वस्त तुरटी आणि नवसागर हे म्हणतात तुरटी आणि नवसागर एक एकराला पंचवीस ग्राम समजा पंचवीस ग्राम आपण तुरटीन पंचवीस ग्राम नवसागर घेतलं त्याचं पाणी बनवलं आणि बुळाबुळात किंवा आणि स्प्रे मारून चुमुण चुमुण ज, आ, जर हे केलं तर मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा मिळालेला आहे तर आपल्याला तितकी छोटीशी जागा आहे तर याला चिमुट चिमूट भरायच लागेल तर आपल्यात श म्हणजे आपल्या त्याची मुळे जिथे असतात तिथेही आपण देऊ शकतो आणि त्याचा फवाराही देऊ शकतो अशा रीतीने त्याचा आपण आपल्या भाजीपालाचा बचाव करू शकतो आणि या रीतीने आपण आपले भाजीपाला एक विषमुक्त जर समजा लंबीत लसूण मिरची आणि ताक घेतला ताक याच्यामध्ये चुरडा मुरडा जो रोग असतो ना त्याचाही कंट्रोल होतो किडींचा बंदोबस्त झाला जसं सीताफळीचे पानं असले सीताफळी आणि डवला म्हणतो रुईचं पानं म्हणतो अरंडीचे पानं असतात नीमचे जे पानं असतात याच्यामुळे जे चुरडा वर प्रति म्हणजे एक प्रकारचा प्रतिबंध लावतो तो ते तो कीड येऊच देत नाहीत आणि आली तर दोन तीन दिवसांमध्ये ते निस्तेज होते अशा रीतीचं अडीसाठी सुद्धा हे अडींना हे जे मिरची वगैरे जे असला तर त्यांना खूप त्रास होतो ते पुढचं ते खाणार नाही आणि न खाल्ल्यामुळे ते मरतात म्हणजे हे त्यांना एक विष नाही जात आहे आपण तंबाखूऐवजी आपण ताक म्हटलेलं आहे तर ताकामुळे चुडमुड जातो पण जर आणि तंबाखूचं हे घेतलं तर त्याच्यामुळे ते प्रकारचं त्याला एक विषारी चीज प्राप्त होत आहे पण झाड झाडांना किंवा आपण जे मनुष्य खातो त्यांच्यासारखे तो विश विषारी राहत नाही की हा, त्याचा जे तीव्रता असते एक किंवा दोन दिवसापर्यंतच असते आणि त्यानंतर चालली जाते तस किडींसाठी हानिकारक आहे आपल्यासाठी हा हानिकारक नाही अशा रीतीने आपण विषमुक्त भाजीपाला आपल्या परसबागेमध्ये जे काही अगदी खूपच पोषक तत्वांनी भरपूर पिकवलेली आपल्या घराच्या प्रत्येक व्यक्तीसाठी देऊ शकतो असा सुंदर कार्य एक महिला आपल्या परसबागी स्थापित करून हे करू शकते या विषयावर अतिशय उत्कृष्ट अशी माहिती चव्हाण मॅडमनी आपल्याला दिलेली आहे त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आपलं आभार मानतो नमस्कार